बजट पर पूछे गए सवाल का जवाब देते हुए वंचित बहुजन आघाड़ी के अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ने सरकार पर देश में कर्जा बढ़ाने का आरोप लगाया है, जहां उन्होंने कहा कि विश्व बैंक ने बताया है कि उनके जीडीपी के मूल्य द्वारा 83% देश पर ऋण हुआ है और आगामी चुनावों तक यह कर्जा 87% तक पहुंचेगा, ऐसा भी उन्होंने इस वक्त कहा। वर्ल्ड बैंक ने भारताला असा इशारा दिलेला आहे की त्यांचं जीडीपी जे आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, याची जी व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूच्या 83% हे कर्ज झाले अशी असणारी परिस्थिती आहे। म्हणजे भारताची किंमत 100 रुपये असं आपण धरलं तर या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये, म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या कालावधीमध्ये कर्ज जे झालेलं आहे ते 83% कर्ज त्या ठिकाणी झालेलं आहे। सरकार नवीन निवडणुका येईपर्यंत हे कर्ज 87% त्या ठिकाणी जाणार आहे, म्हणजे 100 रुपयापैकी 87 रुपये हे कर्जामध्ये जातील अशी असणारी परिस्थिती आहे। या कर्जापोटी आपण या बजेटमध्ये पाहिलंय तर सामाजिक सुधारणेचे जे कार्यक्रम आहेत किंवा सोशली इम्प्लिमेंट करणाऱ्या योजना ज्या आहेत, म्हणजे नरेगा सारख्या असतील किंवा सबसिडाइज फूड देण्यासारख्या असतील, या सगळ्या कमी करण्यात आलेल्या आहेत आणि दारिद्र्य रेषेखाली जगणारा माणूस जो आहे त्याचा असणारा आयुष्य बेजार झालेलं आहे अशी परिस्थिती आहे। हे 10 वर्षाची फळ आहेत अशी परिस्थिती आहे। 2014 मध्ये RSS BJPचं सरकार आलंय, त्यावेळेस हा जो GDP म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट आणि कर्ज असं असणारं आपण पाहिलं तर ते फक्त 24% कर्ज होतं अशी परिस्थिती आहे। 10 वर्षाच्या कालावधीमध्ये देशावरचं कर्ज हे 24% 87% त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत हे सरकार। एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी कर्ज काढलंय पण देशामध्ये बेरोजगारी आहे जशीच्या तशी, उलट वाढली आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन। दुसरं, सिंचनाचं सेक्टर हे जे आहे तेवढंच राहिलेलं आहे, इंडस्ट्रायझेशन जे आहे त्याच्यामध्ये ही वाढ आपल्याला झालेली दिसत नाही, किंवा गरिबी खालची संख्या ही कमी झालेली आहे तीही आपल्याला दिसत नाही। त्याच्यामुळे हा बोरो केलेला पैसा म्हणजे कर्जातून काढलेला निधी हा गेला कुठे, हा सारा सर्वात प्रश्न उपस्थित राहतो। त्याचं उत्तर आपल्याला सारा शोधायचं असेल तर हे जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट दाखवण्यात आले, नागपूरचं रेल्वे आपण असं मेट्रो आपण सारा घेतली तर ही अनप्रोडक्टिव्ह रेल्वे आहे अशी मेट्रो रेल्वे आहे। 4 वर्ष झाली तरी अजून ते प्रॉफिटेबलमध्ये आलेली नाही, रिपोर्ट्स असे आहेत की ते प्रॉफिटेबल होणार नाहीत अशी परिस्थिती आहे। आणि आता
ते महानगरपालिकेवरती शिफ्ट करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. म्हणजे महानगरपालिका जी काही सामान्य माणसाला सुविधा देते ते उद्या ह्या सुविधा देता येणार नाही, कारण का लॉस मेकिंग मेट्रो ही त्यांच्यावरती लादल्या जाते अशी परिस्थिती आहे. आणि यालाच भारतीय जनता पक्ष विकास म्हणून असणारं त्या ठिकाणी मान्य मानते. मी असायला मानतोय की हे जे असे मेट्रो प्रोजेक्ट्स घेण्यात आले, या मेट्रो प्रोजेक्टशी असणारी सोशल ऑडिट आणि इकॉनॉमिक ऑडिट या ठिकाणी झालं पाहिजे. हे सगळे प्रोजेक्ट इन्फ्लेक्टेड होते का एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला जसं ट्रान्सपोर्ट हब मिहान ज्याला आपण असारा म्हणतो, हे सुद्धा एक फेल्युअर प्रोजेक्ट होणार हे ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याच्या रिपोर्टमध्ये त्यांनी नमूद केल्यानंतर सुद्धा मिहान आणलं आणि देशाचा असणारा एक बॉरोड मनी ज्याला आपल्याला म्हणतात कर्ज घेतलेले पैसे हे वाया घालवले अशी असणारी परिस्थिती आहे. तशाच रीतीने मेट्रो, नागपूरचं मेट्रो असेल किंवा इतर ठिकाणचं मेट्रो असेल, हे प्रोजेक्टच्या संदर्भात सुद्धा आमची माहिती अशी आहे की स्टडी रिपोर्ट जे होते त्यांनी असताना म्हटलं हे वायबल नाहीत, हे वायबल होणार नाहीत. आणि वायबल नसताना ज्यावेळेस ते करण्यात आलेलं आहे